नमस्कार, मराठी बागकाम चॅनलमध्ये मी धनश्री नेऊरगावकर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण जाईच्या फुलांविषयी माहिती जाणून घेऊया. हा जाईचा वेल आम्ही साधारण 20 वर्षापूर्वी लावलेला आहे. माझ्या बाबांनी हा एका छोट्या वाफा तयार करून त्यामध्ये हा वेल लावला होता आणि आजपर्यंत तो वेल आम्हाला फुलं देतो आहे. सगळ्या दिशेने या वेलाची भरपूर वाढ झाली आहे. मी तुम्हाला सगळ्या दिशेने दाखवते, सगळ्या बाजूने भरपूर फुलं येतात. असं हा वेल कधी कधी वाढून पूर्ण दुसऱ्या मजल्यापर्यंत सुद्धा जातो, पण आता छाटणी केल्यामुळे तो असा सगळ्या बाजूने आपल्याला दिसतोय. या वेलामध्येच सीताफळाचं झाडसुद्धा आलं आहे, त्यामुळे याच्या आधाराने हा वेल खूप मस्त वाढलाय. जाईच्या वेलात लावलेल्या या सीताफळाच्या झाडाला सुद्धा खूप सीताफळं येतात. ही इकडे आता सध्या बरीच सीताफळं लागली आहेत. हे इथे एक आहे, हे आतमध्ये सुद्धा बरीच सीताफळं दिसतील. त्यामुळे सुगंधी फुलांबरोबर आम्हाला फळं खाण्याची सुद्धा मजा लुटता येते. जाई ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे आणि जाईचं शास्त्रीय नाव आहे जास्मिनम ऑफिसिनाले. जाईच्या फुलाला काही भागात चमेली सुद्धा म्हणतात. संस्कृत भाषेत जाईला प्रियंवदा सुरभिगंधा या नावाने सुद्धा ओळखलं जातं, तर इंग्लिश भाषेत जाईला जास्मिन म्हणून ओळखतात. जाईची फुलं ही जुईच्या फुलांपेक्षा आकाराने थोडी मोठी असतात आणि पानांमध्ये सुद्धा फरक असतो. जाईची फुलं ही पांढऱ्या रंगाची असतात आणि त्याला अशा 5 पाकळ्या असतात आणि याला असं हे बारीक देठ असतं. जाईच्या फुलांना सुगंध तर खूप छान असतो आणि ही फुलं संध्याकाळी फुलतात. रात्रीच्या वेळी ही पांढरीशुभ्र फुलं चांदण्यांप्रमाणे चमकत असतात. जाईचा वेल एकदा रुजला की त्याला पटापट फुटवे येतात आणि त्याला आधार दिला तर तो मांडवावर किंवा कुठेही खूप छान पसरतो आणि जमिनीत लावला तर खूप फुलं येतात. जाईच्या वेलीसाठी पाण्याचा निचरा होणारी माती गरजेची असते. 2 ते 3 महिन्याच्या अंतराने मातीची खुरपणी करून थोडंसं शेणखत किंवा गांडूळखत दिलं तरी फुलं खूप छान येतात. आणि या वेलीला फुलं येण्यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. पावसाळ्यात या वेलीला भरपूर फुलं येतात. ऑगस्ट ते नोव्हेंबर या दरम्यान फुलांचा बहर आलेला असतो. फुलांचा बहर येऊन गेला की नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात या झाडाची छाटणी करायची, भरपूर फांद्या छाटायच्या. जाईच्या कळ्या अशा दिसतात आणि ह्या संध्याकाळी उमलतात. जाईच्या फुलांचा वापर गजरे, हार तसेच पूजेसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर केला जातो. जाईच्या सुगंधी फुलांपासून तेल काढलं जातं आणि या तेलाचा उपयोग सौंदर्य प्रसाधनांमध्ये, दंतमंजन, धूप किंवा अत्तर बनवण्यामध्ये केला जातो. जाईचा पालासुद्धा खूप औषधी असतो. आपल्याला कधीतरी तोंड आलं किंवा तोंडात फोड आली किंवा जखमा झाल्या तर जाईचा पाला चावून तो थुंकून टाकायचा किंवा काढा करून त्याच्या गुळण्या करायच्या. असा सुगंधी आणि औषधी जाईचा वेल आपल्याकडे असायलाच हवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठी बागकाम चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.